स्पष्टीकरण। कुत्राची पिल्ले व त्यांची आई, शेळीचे करडू व पूर्ण वाढ झालेली शेळी, कोंबडी व कोंबडीचे पिल्लू यांच्या रूपात साम्य असते। कुत्रे, मांजर व शेळी यांची पिल्ले त्यांच्या पोटातून जन्म घेतात। हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण काही प्राणी अंडी घालतात। कोंबडी अंडी घालते। कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म। कोंबडीची अंडी सहज दिसतील अशी मोठी असतात। अंड्यात पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते, त्यामुळे कोंबडी अंड्यावर बसते व अंडी उबवते। पूर्ण वाढ झाल्यावर पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते। अंडी उबवताना कोंबडी काळजीपोटी आक्रमक बनते। रूपांतरण। पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात। फुलपाखरांमधील रूपांतरण। फुलपाखरे रंगीबेरंगी व सुंदर आकाराची असतात। त्याचे जीवन वनस्पतींच्या सान्निध्यात